अध्यक्ष महोदय, या बिल या प्रश्नाच्या माध्यमातून वीज ग्राहक आहेत यांना वाढीव देयक जी दिली गेलेली आहेत याच्या दुरुस्ती करण्याचं शासनाने उत्तरात म्हटलेलं आहे. अध्यक्ष महोदय, महाविकास आघाडीचा मोगलाई वाटणारा जो कारभार होता यामध्ये आता हे युतीचं सरकार दुरुस्ती करतंय. पण अध्यक्ष महोदय, प्रचंड प्रमाणामध्ये आज पनवेल आणि परिसराची लोकसंख्या, त्याच्यामध्ये स्थलांतरांची लोकसंख्या वाढतीय आणि याच्यामध्ये मध्यमवर्गीय समाज मोठ्या प्रमाणात आहे. नवरा बायको दोघही कामाला जातात आणि त्यामुळे माझा प्रश्न माझे आहेत की ज्या या उत्तरात म्हटल्याप्रमाणे 2625 वीज देयकं दुरुस्त केली गेलेली आहेत, मग ज्या ग्राहकांना याचा मनस्ताप झाला त्या नागरिकांचा मनस्ताप वाढवणाऱ्या अधिकाऱ्यांवरती वीज वितरण कंपनी किंवा शासन कारवाई काय करणार आहे? नंबर दोन, की कोविडच्या मुळे अनेक घरांचं बजेट बिघडलेलं आहे, अशा वेळेला एक महिन्याचं बिल भरलं नाही की मीटर काढून नेला जातो, वीज पुरवठा खंडित केला जातो. हा कालावधी एक महिन्याच्या ऐवजी 2 महिन्याच्या करण्याच्या संदर्भामध्ये शासन निर्देश देईल काय? अध्यक्ष महोदय, थोडासा याच्यामध्ये ॲडिशनल असा विषय आहे की पनवेल विभाग हा आता भांडूप विभागाच्या अंतर्गत येतो आणि या भांडूप विभागामधल्या वीज वितरणाचं खाजगीकरण करण्याच्या संदर्भामध्ये शासनानं हरकती सूचना मागवल्या आहेत की ज्याला सगळ्या पद्धतीच्या ग्राहकांचा विरोध आहे आणि म्हणून आज जर शासनाची कंपनीच आज जर सेवेचं उत्तरदायित्व स्वीकारत नाही अशी लोकांची भावना आहे तर खाजगी कंपनी कोणाला जुमानेल आणि त्यामुळे या निर्णयाचा शासन फेरविचार करेल काय? सन्माननीय सदस्यांनी, प्रशांत ठाकूर साहेबांनी जो मुद्दा मांडला ती वस्तुस्थिती आहे. मुळातच मध्यंतरीच्या काळामध्ये असं लक्षात आलं होतं की हे जे काही बिल आपण देतो, हे बिल देत असताना मीटरचा फोटो काढला जातो, तो फोटो पंच केला जातो, तो पंच केल्याबरोबर तो सेंट्रल सर्व्हरला जातो, त्याचं रिडिंग कन्झ्युमरला जातं आणि त्यानंतर बिल आणि त्याचा फोटो हा कन्झ्युमरकडे जातो. असं लक्षात आलं की संपूर्ण महाराष्ट्राचं सांगतो पहिल्यांदा की मीटरचा फोटो तपासणी करताना अस्पष्ट फोटोंचं प्रमाण हे जानेवारी 2022 मध्ये 45.6% होतं आणि ते आता प्रमाण आपण कमी करून 2022 मध्ये 1.9% आलेलं आहे आणि त्यासोबत राज्यामध्ये सरासरीनुसार देयकाचं प्रमाण हे 2022 मध्ये त्या ठिकाणी 7.3% होतं, ते आता आपण 5.7% कमी आणलंय आणि ते आपण अजून कमी आणतो. पनवेल तालुक्यामध्ये आपण जर बघितलं तर साधारणपणे 2022 पर्यंत अस्पष्ट फोटोंचं प्रमाण हे 12% होतं, जे आता 1.3% आपण कमी आणलेलं आहे आणि त्यासोबत या ठिकाणी सरासरी देयकं जे आहेत त्याचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात कमी आणलेलं आहे. आता आपण जर बघितलं तर एकूण देयकांपैकी हे जे 4409 देयक आहेत हे 0.26% आहेत आणि त्रुटी आढळलेले जे काही देयक आहेत ते आता 0.16% राहिलेले आहेत, त्यामुळे याच्यामध्ये गुणात्मक सुधारणा आता या ठिकाणी MSEDCLने केली आहे. आणि आपण जसं सांगितलं की काय कारवाई केली, तर विशेषतः याच्यामध्ये हे जे काही चुकीचं मीटर फोटो काढतात किंवा फोटो काढतच नाही आणि मग ते पाठवून देतात अशा प्रकारचं हे जे काम चाललेलं आहे तिथे पनवेलच्या या सगळ्या परिसरामध्ये आपण आत्तापर्यंत त्यांना 6.69 लाख एवढा दंड आकारलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात म्हणजे मीटर रिडिंगच्या 76 एजन्सीजला बडतर्फ केलाय. महाराष्ट्रामध्ये 3 एजन्सीज आपण काळ्या यादीत टाकलेले आहेत आणि त्यामुळे आता जे बिलिंग आहे त्याच्यामध्ये अतिशय गुणात्मक अशा प्रकारची वाढ ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर 2021 मध्ये बिलिंगच्या तक्रारी 10,22,000 होत्या, त्या आता 2021-22 मध्ये 4,58,000 आणि आता डिसेंबर अखेरपर्यंत केवळ 2,72,000 त्या राहिलेल्या आहेत. आणि म्हणून याच्यामध्ये खरं म्हणजे MSEDCLचं मी मनापासून अभिनंदन करेन की अतिशय चांगलं काम यामध्ये कंपनीने केलेलं आहे आणि त्यामुळे आपली वसुली देखील वाढली आहे. कारण हे मीटर रीडर बदमाशी करायचे तर ती वसुली देखील आपली वाढलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. आपण जे सांगितलं ते खाजगीकरण नाही आहे,
या ठिकाणी आपण फ्रँचायझी देतो जी अनेक काळांपासून आपण देतो. आपल्याला कल्पना असेल की भिवंडीमध्ये आपण फ्रँचायझी दिली आहे, मागच्या काळामध्ये मुंब्र्यामध्ये, म्हणजे आमचे जितेंद्र आव्हाड या ठिकाणी नाहीत पण जितेंद्र आव्हाडांनी भूमिका घेतली की मुंब्र्यामध्ये आपण द्या, कारण फ्रँचायझीमध्ये आपण त्यांना आपलं काही खासगी देत नाही आहे. तर या उलट त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट होते आहे, त्या ठिकाणचे प्रश्न सुटून राहिले आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी आपण फ्रँचायझी दिली आहे विशेषतः भिवंडी आणि मुंब्र्यामध्ये त्या ठिकाणी विजेची उपलब्धता वाढलेली आहे, त्या ठिकाणी लोकांच्या तक्रारी कमी झालेल्या आहेत आणि त्या ठिकाणी कुठली ओरड नाही आहे. त्यामुळे आपण जरूर या संदर्भात हे जे काही मॉडेल आहे हे आपण समजून घ्यावं, या संदर्भात आपण तिथल्या लोकांचा जो काही अनुभव आहे तो अनुभव देखील घ्यावा आणि त्यानंतर या संदर्भात आपण अंतिम निष्कर्षापाशी पोहोचावं.